तर जळगाव महापौर उपमहापौर निवडणुकी आधीच ठाण्यात शिवसेनेकडून पोस्टर्स लावण्यात आले आहेत आणि यात महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन तर उपमहापौरपदी भाजपच्या स्वतंत्र गटाचे कुलभूषण पाटील यांचा विजय झाल्याचं लिहिण्यात आलंय. या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी. जळगाव महापालिकेमध्ये 57 नगरसेवक हे भाजपाचे असताना म्हणजे बहुमत भाजपाला असताना एक इतिहास घडणार आहे तो म्हणजे शिवसेनेचा महापौर आज विराजमान होणार आहे. निवडणूक आतमध्ये सुरू आहे ह्या हॉटेलच्या बाहेर एका ठाण्यात एका हॉटेलच्या बाहेर निवडणूक ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे आणि एकीकडे निवडणूक सुरू असताना दुसरीकडे मात्र भगवा फडकला आहे जळगाव महापालिकेवरती. जयश्रीताई महाजन व कुलभूषण दादा पाटील हे उपमहापौरपदी जयश्रीताई महाजन महापौरपदी असे पोस्टर लावण्यात आलेले आहेत म्हणजे कॉन्फिडन्स शिवसेनेचं वाढलेलं आहे. त्यांचा विजय निश्चित असं दिसतं तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचे पोस्टर्स सगळीकडे लावण्यात आलेले आहेत. जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी श्री जयश्रीताई महाजन हे विराजमान झालेले आहेत तर उपमहापौरपदी श्री कुलभूषण दादा पाटील हे विराजमान झालेले आहेत. यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. असे जे पोस्टर आहेत आधीच लावण्यात आलेले आहेत म्हणजे शिवसेनेची जी कॉन्फरन्स लेवल ही तुम्ही बघू शकता त्यांनी लिहिलेलं आहे शिवसेनेचा भगवा फडकला. म्हणजे एकीकडे निवडणूक सुरू असताना दुसरीकडे असे पोस्टर आधीच लावण्यात आलेले आहेत त्यामुळे शिवसेनेला निश्चित आहे की ही सत्ता आमच्याकडे येणार आहे आणि असे पोस्टर आता ठाण्यात लागण्यास सुरुवात झालेली आहे. निवडणुकीच्या आधीच हे पोस्टर लागताना दिसत आहेत. पुढच्या संदीप भारतीसह कपिल राऊत जी मीडिया ठाणे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे नागपुरात सकाळपासूनच काळ्या ढगांची गर्दी बघायला मिळाली. शहरातील काही भागात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील काही विभागात अगोदरच पावसाचा इशारा दिलाय. यानंतर आज सकाळपासूनच नागपुरात काळ्या ढगांची दाटी होती. ढगांचा गडगडाटही सुरू आहे तर शहराच्या काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. वर्ध्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली असून सकाळी 2 तास पाऊस झालाय. 2 तास हा पाऊस झाल्यामुळे रस्त्यावरून पाणीही वाहू लागलं होतं. या पावसामुळे गहू हरभरा संत्रा फळभाज्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं तर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पीकही भिजलंय. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून सध्या सगळीकडेच ढगाळ वातावरण आहे. अमरावतीमध्येही वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली जाते. शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने पावसाची शक्यता वर्तवली असून मध्यरात्रीपासून जिल्ह्यात जोरदार वारा सुरू आहे. दरम्यान या पावसाचा गहू चणा कांद्याच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे आणि यामुळे बळीराजाची चिंता आणखीनच वाढली आहे. 10वी-12वीच्या उत्तीर्णतेचा निकष 35% ऐवजी 25% करण्याचा विचार हा सध्या सुरू आहे. राज्य परीक्षा नियोजन समिती शिफारशीवरती गांभीर्यानं विचार करते तर कोरोना प्रादुर्भावामुळे वर्गातून शिक्षण न झाल्याने अभ्यासक्रम सुद्धा कमी करण्यात आलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे